भेजा इकड़े ये आता इथे उभे राहा आणि बोल स्वतः निरखून मी नेहमीसारखीच दिसते मला काहीच वेगळं दिसत नाहीये हाच तो प्रॉब्लेम आहे मी कालही तुला हेच समजावत होतो तुला ना जगाचीच पडली जग काय विचार करेल सगळं त्यांच्या बाजूने विचार करायचा आहे तुला आता पुरे झाले हे थांबव जानवी बहिणी तू अशी कसंही वागते मयुरीताई तुला त्रास देते तेव्हा सुद्धा तू त्यांच्या बाजूने विचार करतेस कळतं का हे नको होता तो स्वतःचा विचार कर स्वतःच्या बाजूने विचार करायला स्वतःवर प्रेम कर आता असं म्हण मला आरशाची मुलगी दिसते ती खूप सुंदर तुम्ही काही काय सांगताय जगात किती सुंदर लोक आहेत आणि किती भारी भारी मुली असतात तुम्ही असं मला काहीही करायला सांगू नका मला मला काही कळत नाही मी जात तुला म्हणावं लागेल पण मला आरशात जी मुलगी दिसते ती खूप सुंदर आहे बघा मला माहितीये मी इतकी काही भारी नाहीये तू गेली अनेक वर्ष स्वतःच्या मनाला हेच समजावत आली आहेस त्यामुळे तुला हे आता असं वाटतंय आज पुन्हा एकदा स्वतःकडे बघ आणि आता स्वतःच्या मनाला समजाव हे नाही मी खूप छान आहे मी सुंदर आहे म्हणजे मग मनाला त्याची सवय होईल म्हणा कम ऑन यार मी म्हण ना एकदा मला नाही जमणार बघा आता सगळं तुमच्या समोरच आहे बघा माझ्यापेक्षा जास्त रेवा सुंदर दिसतीये